आता लवकरच बाप्पांचं आगमन होणार आहे आणि बाप्पांच्या आगमनासाठी आज मी बाप्पांना आवडणारे प्रसादासाठी म्हणून मिनी मोदक बनवणार आहे। तर आता छोटे छोटे मोदक प्रसाद म्हणून वाटण्यासाठी बरे पडतात, अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट मोदक बनून तयार होतात। आता मोदक बनवायचे आहेत पण मोदकाची उकड काढता येत नाही, तसेच सारण चिवट बनतं, मोदक व्यवस्थित वळता येत नाही, मोदकाला तांदूळ कोणता घ्यायचा, कमी मेहनतीत झटपट मोदक कसे बनवायचे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आता आपण सारण बनवून घेऊयात। 2 चमचे तूप घालून वितळून घेतलं। आता याच्यात 2 वाटी खोवलेला खोबऱ्याचा चव घातला आणि 2 वाटीला 1 वाटी किसलेला गूळ घालूयात। जर तुम्हाला खूप गोड सारण हवे असेल तर तुम्ही अजून 1/2 वाटी गूळ घ्या। आता हे दोन्ही मिक्स करून गुळातील पाणी आटेपर्यंत परतून घ्यायचं। आपल्याला खूप कोरडं सारण बनवायचं नाही, सारण जर कोरडं झालं तर चिवट बनलं जातं, थोडंसं ओलसरच सारण ठेवायचं। याच्यात 2 चमचे खसखस घालूयात आणि गॅस बंद करून नंतर याच्यात वेलची पूड घालायची। आता इथं मी साखर आणि वेलची मिक्सरमधून बारीक वाटून पावडर बनवून ठेवली आहे। असे बनवून ठेवल्याने आपल्याला ऐनवेळी पटकन वापरता येते। आता सारण बनवून तयार आहे, सारण काढून थंड करण्यास ठेवून देऊयात। आता इथं मी उकड बनवण्यासाठी 2 वाटी तांदळाचं पीठ घेणार आहे। तर 2 वाटीसाठी 1 वाटी पाणी आणि 1 वाटी दूध घेतलं। दुधाऐवजी नुसत्या पाण्याची उकड बनवली तरी चालेल। याच्यात 2 चमचे तूप घालूयात, चवीपुरतं थोडंसं बारीक मीठ घालून उकळी आल्यावर 2 वाटी तांदळाची पिठी घालून वळूयात। इथं मी बेलणं घेऊन वळलो, बेलण्याने छान पीठ मिक्स करता येतं। आता मी इंद्रायणी तांदूळ स्वच्छ धुवून पंख्याखाली सुकवून नंतर मिक्सरमधून दळून घेतलीये। हे पहा, आता पीठ चांगलं मिक्स झाल्यावरती झाकण लावून गॅस बंद करून मिनिटभर वाफ काढून घेऊयात। आता हे पीठ परातीमध्ये किंवा एखाद्या पसरळ ताटात काढून घेतलं। हे पीठ गरम असतानाच फुलपात्र किंवा पेला घेऊन चांगले स्मॅश करून घेऊयात आणि थोडंसं पीठ कोमट झाल्यावरती म्हणजेच हाताला पीठ सोसण्याइतपत थंड झाल्यावर पाण्याचा हात घेऊन पीठ चांगलं मळून घ्यायचं। एका जितकं चांगलं पीठ मळणार तितकीच मोदकाची पारी चांगली बनते आणि मोदक बनवताना पारी अजिबात चिरत नाही। चांगले 10 मिनिटे पीठ मळून घेतलं। आता मी 2 प्रकारे मोदक बनवून दाखवते। कळी पाडून मोदक कसा बनवायचा ते पहा। पुरीला घेतो त्या आकारात गोळा घेऊन छोट्या गोल आकारात लाटून घेतला। नंतर तळहातावरती पारी घेऊन पाण्याचा हात घेत अंगठा आणि मधलं बोट घेऊन दाखवल्याप्रमाणे पारीला कळ्या पाडून घ्यायच्या। नंतर याच्या सारण भरून कळ्या एकाच दिशेला फिरवत कडा बंद करत टोक काढून मोदक तयार करून घेतला। आता हा मोदक घरी बनवण्यासाठी मोठ्या आकारात बनून तयार झाला आहे। तर बाप्पांच्या आरतीच्या वेळी प्रसाद म्हणून वाटण्यासाठी मिनी मोदक बनवूयात। इथं मी छोट्या आकारातील मोदकाचा साचा घेतला, आतमध्ये पूर्ण टोकापर्यंत उकड पसरवली, नंतर याच्यात सारण भरलं आणि वरून उकड लावली आणि हे पहा, नंतर साच्यातून अलगद छोटा मोदक बनून तयार झाला। खूप छान मोदकाला शेप आला आहे, खूप छान मोदक बनून तयार झाला आहे। अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घेतले। आता मोदक पात्रामध्ये सुती कापड पसरवून तयार मोदक ठेवले, पातेल्यात पाणी उकळण्यास आधीच ठेवलेले। पाणी उकळल्यावरती पातेल्यावर चाळण ठेवून झाकण लावून मिनिटभर मोदक वापलवून घेऊयात। हे पहा, मिनिटानंतर छान असे मिनी उकडीचे मोदक बनून तयार आहेत। खूप सुंदर मोदक दिसत आहेत। तुम्ही बाप्पांना नैवेद्यासाठी या प्रकारे मोदक बनवून नक्कीच दाखवा, बाप्पा नक्कीच प्रसन्न होतील। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच रोजच्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।